आज मुंबई आणि कोकणासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा खान्देशात मध्यम पावसाचा अंदाज. पुण्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा. मदत कार्यासाठी सतर्क राहण्याचे यंत्रणेला सूचना, तर गरजेशिवाय बाहेर पडू नका, अजित पवार यांचं आवाहन. पुण्यात शिवाजीनगर पोलीस वसाहतीत शिरलं पावसाचं पाणी, तळमजल्यावरील पोलिसांच्या घराचं नुकसान. मुंबईहून पुण्याकडे जाणारी डेक्कन एक्सप्रेस अर्धा तास उशिरानं. मुसळधार पावसानं रेल्वे सेवेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल. रायगडच्या तांबणी घाटात कोसळली दरड, माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद, दरड हटवण्याचं काम सुरू. रायगडमध्ये पुराच्या पाण्यात एसटी चालवणारा चालक निलंबित, साम टीव्हीनं दाखवली होती बातमी. कोल्हापूरच्या चिखली पुराच्या पाण्यात आढळला 25 किलोचा मासा, जाळ्यात अडकलेल्या कटला माशाला पाहण्यासाठी गर्दी. शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी काँग्रेस नेते सुनील केदार यांची सुप्रीम कोर्टात धाव. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना 5 वर्षांची शिक्षा.